Already we have started yesterday the chapter work and energy in section A. The next point in this chapter is positive, negative and zero work. आपण ऑलरेडी हा चॅप्टर काल सुरुवात केलेला आहे. आज सेकंड लेक्चर आहे. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क कशा रंगवायचं. कारण आपल्याकडे नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग असते. पॉझिटिव्ह म्हणजेच डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. इट इज कॉल्ड ए पॉझिटिव्ह. म्हणजेच आपण त्याच दिशेने जात असतो ज्या दिशेने आपण फोर्स लावत असतो. जसं की आपण विचार करतो, आपण विचार करतो आणि त्याच दिशेने आपण जर जात असेल तर त्याला आपण आपली पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हणतो. तसं हे पॉझिटिव्ह वर्क. मग इथं आपल्याला काही थिंक अबाउट बिफोर यू टू डिस्कस द पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो वर्क डिस्कस करण्यापूर्वी आपल्याला ते त्यांनी चार पाच एक्झाम्पल दिलेले आहे. मग त्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं की पहिलं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे की पुशिंग ए स्टॉल व्हेकल. म्हणजे आपल्याला माहिती की एक स्टॉल व्हेकल आहे. या ही जी काही व्हेकल आहे स्टॉल व्हेकल आणि या व्हेकलला ही या डायरेक्शनने चाललेली आहे. कारण आपण काय करतो असं सरळच ढकलत असतो. ही व्हेकल आहे आणि याला आपण पुश करतो. म्हणजे आपली जाण्याची डायरेक्शन हीच आणि आपण पुश काय करतो याच डायरेक्शनने करत असतो. ही स्टॉल्ड व्हेकल. तेव्हा आपण काय म्हणतो की डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इज इन द अप्लाइड फोर्स. इकडून फोर्स लावला डायरेक्शन इकडच आहे, डिस्प्लेसमेंट इकडच होत आहे, तेव्हा काय होतं तर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो आपण. पुन्हा दुसरं एक्झाम्पल के समजा आपला एक मित्र आहे, इकडे आपला मित्र आहे, इथं उभा आहे, आपण इथं उभा आहोत, हा आणि याने इकडून इकडं बॉल थ्रो केला. हा थ्रो द बॉल. बॉल कुठं चालला होता? या डायरेक्शननी चालला होता. याला काय केलं आपण? पुढे जात असताना याला आपण अडवलं. म्हणजे अपोजिट डायरेक्शन टू अप्लाइड द फोर्स मीन्स ए निगेटिव्ह. डायरेक्शननी चालला होता पण त्याला आपण अडवलं विरुद्ध बाजूने, याला आपण म्हणायचं निगेटिव्ह. आपल्यामध्ये एखादा चाललेला असेल पॉझिटिव्ह रस्त्याने सरळ चालला पण आपल्या मनात विचारलं की याला इकडून नाही जाऊ द्यायचं, याला उलट पाठवायचं. आपण म्हणतो तुझा रस्ता चुकला, तू या रस्त्याने नाही, तू परत जा दुसऱ्या रस्त्याने, त्याला आपण निगेटिव्ह असं म्हणतो. तिसऱ्या याच्यामध्ये के टाइम ए स्टोन. समजा काय केलं की आपण पाहतो पा की दिपाळीनंतर जेव्हा शेतामध्ये पेरणी होते, ज्वारी वगैरे येत असते, तेव्हा त्याच्यावर काही पक्षी बसत असतात ज्वारी खाण्यासाठी. शेतामध्ये त्याला एक गोफण असं म्हटलं जातं की एक अशी मोठी थ्रेड असते, थ्रेडला समोर एक दोऱ्याने असं विणलेलं असतं सुतळीने आणि मध्ये एक दगड असतो. हा जो स्टोन आहे, मग इकडून हे जे काही शेतकरी आहेत हे शेतकरी काय करतात याला फिरवतात. फिरवता म्हणजेच काय करतात, समजा ही एक गोफण आहे याच्यामध्ये एक स्टोन आहे, मग याला काय केलं, याला असं सरळ 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 असं फिरवलं. असं फिरवलं म्हणजेच काय झालं, टोटल हे जे काही आहे याला हे असं सरळ सरळ असं फिरवलं. सरळ फिरवतो म्हणजे काय करतात, असं सरळ फिरवतात आणि मध्ये असलेला जो काही दगड आहे याला असं फेकून देतात. याला याला सरळ फिरवता म्हणजेच काय झालं, इथं कुठलंच वर्ग झालं नाही, नो डिस्प्लेसमेंट. कारण परपेंडिक्युलर टू द डिस्प्लेसमेंट ऑफ डायरेक्शन. परपेंडिक्युलर टू म्हणजेच हे काय झालं, याच ठिकाणी झालं. हे अशा प्रकारचं असलेलं जे काही एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल म्हणजेच झिरो वर्क. त्याच्यानंतर पाचवं एक्झाम्पल आपल्याला परत एक सॉरी चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे तसंच के वॉकिंग डाऊन ए स्टेअरकेस. पायऱ्या चढत वरती गेलो आणि तसंच खाली आलो. स्टेप आहे, आपण इथून असंच वरती चाललो या स्टेपनी या इमारतीवर.
आणि जसं गेलो तसंच परत आलो, नो डिस्प्लेसमेंट, इट इज ए झिरो बर्थ. त्यानंतर पाचवं, स्टॉपिंग ए मुव्हिंग कार बाय अप्लाइंग ए ब्रेक्स. व्हेकल आहे ही एक, समजा, आणि व्हेकल चाललेली आहे आणि ही व्हेकल चालत असताना काय केलं, समोर काहीतरी आलं किंवा ब्रेकर आलं, समोर काहीतरी लावलेलं असतं आणि तिथं आपल्याला गाडी स्टॉप करायची. ड्रायव्हरने ब्रेक मारलं, गाडी डायरेक्शनने चाललेली होती, अपोजिट डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला म्हणजेच निगेटिव्ह वर्क. अपोजिट फोर्स अप्लाय केला, निगेटिव्ह वर्क झालं. थोडक्यात डिस्प्लेसमेंट ऑफ डायरेक्शन टू अप्लाइड फोर्स जर असेल तर पॉझिटिव्ह आहे, याच्याहूनच परपेंडिक्युलर असेल तर मग याच्याहून काय सांगितलं, तर मग आपल्याला पॉझिटिव्ह कशाला म्हणायचं, निगेटिव्ह वर्क कशाला म्हणायचं. थोडक्यात आपल्याला एक्झाम मध्ये जर क्वेश्चन विचारला की डिफाइन द टर्म पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क, तर आपण काय लिहिणार. पॉझिटिव्ह वर्कची डेफिनेशन जर आपल्याला लिहायची असेल तर ते पॉझिटिव्ह वर्कची डेफिनेशन लिहित असताना आपण काय करणार की मग इथं आपण सुरुवातीला पॉझिटिव्ह वर्क लिहितो, व्हेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे काय आहे, आर इन द सेम डायरेक्शन. म्हणजेच आपण जसं आपल्या कालच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं की ते जे काही थोड्या अँगल मध्ये तयार होतो, थीटा इज इक्वल टू झिरो, द वर्क डन इज पॉझिटिव्ह. पा, व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन, थीटा इज इक्वल टू झिरो, द वर्क डन इज पॉझिटिव्ह. म्हणजेच जेव्हा फोर्स हा काय आहे तर या ठिकाणी असलेले वर्क डन हे पॉझिटिव्ह आहे, कारण डिस्प्लेसमेंट आणि ते एकाच ठिकाणी, तेव्हा थीटा काय आहे, झिरो आहे, म्हणजे त्याच डायरेक्शननी चाललेली आहे. हे झालं पॉझिटिव्ह. दुसरं निगेटिव्ह वर्क डन कशाला म्हणायचं थोडक्यात, व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन, थीटा किती मग 180 degree, द वर्क डन इज निगेटिव्ह. याला आपण निगेटिव्ह वर्क डन असं म्हणतो. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट होत. इथंच जसं आपण ते एक्झाम्पल पाहिलं होतं की आपला मित्र आहे, तो मित्र आपल्याकडे बॉल फेकतो आणि अपोजिट डायरेक्शनने आपण त्याला फोर्स अप्लाय करत असतो, किंवा मग रनिंग व्हेकल आहे, त्या रनिंग व्हेकलला आपण त्याचं ब्रेक दाबलं, ब्रेक दाबलं म्हणजे चाललेली गाडी होती त्याला आपण थांबवलं, त्याला पण आपण निगेटिव्ह असं म्हणतो. तर मग झिरो वर्डन, कारण आपण एवढं मोठं कार्य करतो म्हणतो की झिरो वर्डन आहे, जे की आपण सुरुवातीला पाहिलं होतं, आपण ते असलेली मुलगी लिहित बसली होती, ती लेडी वॉच द टीव्ही, ती मुलगी लिहित बसली तरी पण ते झिरो झालं होतं. आणि तो जो काही मुलगा होता, तो मुलगा ग्राउंड मध्ये ते खेळत होता बॉल, तो कुली ट्रान्सपोर्टेशन करत होता, त्यांचं डिस्प्लेसमेंट झालं. मग कसं, इथं झिरो वर्डन कशाला म्हणायचं, अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट, व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट, कुठल्याच प्रकारचं डिस्प्लेसमेंट हे झालं नाही, डिस्प्लेसमेंटच झालं नाही, म्हणजेच थीटा इज इक्वल टू 90 degree, किंवा
डिस्प्लेसमेंट तर झालंच नाही किंवा व्हेन द फोर्स जेव्हा किंवा मग ते डिस्प्लेसमेंट जर होत असेल डिस्प्लेसमेंट एनी डिस्प्लेसमेंट ऑर परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स इज कॉल्ड झिरो वर्क किंवा मग ती परपेंडिक्युलर असतात जसं ते शेतकरी आपण पाहिलं की ते गोफण फिरवत होते आणि दगड मारत होते म्हणजे ते काय होतं ते परपेंडिक्युलर होत ते किंवा मग या स्टेपनी वरती गेला आणि इथून जसा वरती जातो तसाच परत येतो याला म्हणायचं परपेंडिक्युलर हे झालं झिरो वर्क अशा प्रकारचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो वर्क इथे एक आपल्याला अशीच ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी आपण करून पाहूया थोडक्यात पा की त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की इथं त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायचं एक कप घ्यायचा आपण पण काय करू इथं एक एक कप किंवा मग एक प्लास्टिकचा असलेला हा जो काही बॉक्स आहे तो हा प्लास्टिकचा बॉक्स आपण काय करू हा घेऊया एक डब्बा घेतला आपण प्लास्टिकचा छोटासा याला काय करायचं याच्या बॉटमला होल पाडायचं एक होल पाडायचं एक थ्रेड घ्यायचा त्या थ्रेडला काय करायचं एक नट बांधायचा एका साईडला आणि मग हे जे काही थ्रेड आहे हे थ्रेड काय करायचं इथं कप दिला आपण एक प्लास्टिकचा असलेला हा बॉक्स घेतला आणि मग मधून एक गाठ इथं काय करायचं इथं एक गाठ बांधायची ही गाठ अशा प्रकारे बांधायची की आपण जेव्हा फोर्स याच्यावर लावणार मग घेतला आपण आणि आता पहा आपल्याला पॉझिटिव्हच पाहिलेलं जे काही पॉझिटिव्ह वर्क डन कशाला म्हणायचं की डायरेक्शन अँड डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स मग फोर्स अप्लाय केला हे जे काही आहे मग आपण काय केलं इथून हे सोडलं की या ठिकाणातून आपण जर सोडलं तर पहा जसा फोर्स अप्लाय केलं तसं हे पण कप जातो पुढं पुढं जातो म्हणजेच आपण याच्यावर फोर्स अप्लाय केला काय केलं आपण फोर्स अप्लाय केला फोर्स अप्लाय केला की याची असलेली जी काही डायरेक्शन आहे ही डायरेक्शन अप्लाइड फोर्सच्या याने चालली याला म्हणायचं पॉझिटिव्ह वर्क मग दुसरं एक्झाम्पल काय करायचं की आपल्याला पाहायचं आता निगेटिव्ह वर्क प्रॅक्टिकली आपण पाहत असताना मग समजा आता आपण परत हाच थ्रेड आहे इथं याचं डिस्प्लेसमेंट होत असताना आपण काय केलं या ठिकाणी एक रोलर लावलं हे जे काही रोलर आहे हे रोलर आपण बसवलं म्हणजे काय केलं आपण अपोजिट साईडने त्याच असलेलं जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते आपण स्टॉप केलं याला जर काढलं तर त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे परंतु आपण काय केलं याला अपोजिट साईडने फोर्स अप्लाय केला इज याला आपण निगेटिव्ह वर्क डन असं म्हणतो त्याच्यानंतर आपल्याला तिसरं पाहायचं झिरो वर्क डन कशाला म्हणायचं पहा आपण झिरो वर्क डन पाहणार आहोत तर झिरो वर्क डनला काय करायचं की हे जे काही कप आहे या कपला दोन्ही साईडला सेम याच्यामध्ये एक तर होल अगोदरच होतं दुसरं पण दुसऱ्या साईडला पाडायचं आणि मग ही जी काही थ्रेड आहे या थ्रेडला दोन्ही बाजूने सेम वेट लावायचं हा जो काही आपण थ्रेड घेतला या थ्रेडला दोन्ही बाजूला सेम वेट आपण याच्यावर लावलं म्हणजे सेम फोर्स आपण अप्लाय करत आहोत आणि मग सेम फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर काय करायचं हे आपण टेबलवर ठेवायचं दोन्हीकडे सेम फोर्स आहे इकडे आहे इकडे आहे देर इज नो डिस्प्लेसमेंट इट इज कॉल्ड ए झिरो वर्क डन समजा आपण जर याला सेंटरला ठेवलं इकडून जर आपण असा फोर्स अप्लाय केला तर हे काय होईल याच दिशेने याचं डिस्प्लेसमेंट होईल परंतु आपण काय केलं की दोन्हीकडे सेम फोर्स अप्लाय केला याला आपण झिरो वर्क डन असं म्हणतो अशा प्रकारचं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हे झिरो वर्क डन आहे मग इथं जर तसंच आणखीन एक एक्झाम्पल इथं आपल्याला दोन तीन क्वेश्चन पण विचारले होते याच याच्यावरचे असलेले पहिल्या याच्यात कुठलं वर्क डन होईल दुसऱ्या याच्यात कुठलं वर्क डन होईल तर त्याच्यात आपण पाहिलं तर की कप गेट फोल्ड कशामुळे होईल यांचं रिलेशन काय आहे एकतर हे अशा प्रकारचं असलेलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो वर्क मग एक आपल्याला आपल्या
याच्यामध्येच असलेलं एक एक्झाम्पल आणखीन दिलेलं आहे. त्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहतो की सपोज एन आर्टिफिशियल सॅटेलाइट, जसं आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे असलेले जे काही सॅटेलाइट्स आहेत, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स जे की पृथ्वीच्या असलेल्या याच्यामध्ये कक्षेमध्ये आपण ऑर्बिटमध्ये सोडलेले आहेत, जसं की आर्यभट्ट आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट कशाला म्हणायचं तर आर्यभट्ट आपल्याला माहित आहे, इनसॅट माहित आहे, मग अशा प्रकारचे असलेले. मग हे काय करतात, ही जी काही आपली अर्थ आहे या वरती असलेल्या कक्षेमध्ये हे टँजेन्शियली परपेंडिक्युलर रिव्हॉल्व अराउंड टू द अर्थ. हे काय करतात, परपेंडिक्युलर टू द अर्थ म्हणजेच देर इज नो वर्क, नो डिस्प्लेसमेंट, इट इज कॉल्ड ए झिरो. कारण हे काय करतात, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज झिरो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो आहे म्हणजेच वर्क डन हे झिरो आहे. याच्यावर आपल्याला एक इथं दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो वर्क मध्ये असलेले. तर ते एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल आपण पाहूया. पहा पहिलं एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द वर्क डन ड्यू टू, एक्झाम्पल फर्स्ट, कॅल्क्युलेट द वर्क डन ड्यू टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ, ड्यू टू take an object of mass 20 kilogram and to a height of 10 मीटर, म्हणजे 10 मीटर उंचीवर हाईट असलेली एक वरती आपण ऑब्जेक्ट 20 किलोग्रॅमची ऑब्जेक्ट, म्हणजे इथून समजा आपण हे वरती इथं हाईट आहे 10 मीटर आणि इथं ऑब्जेक्ट होती, ही ऑब्जेक्ट काय केली आपण इथून इथं घेऊन गेलो, याचं वेट 20 किलोग्रॅम, वरती गेलो म्हणजे परत आपण तिला घेऊन येणारच आहोत, म्हणजे वरती सोडलं जाताना असलेले याचं जे काही वेट आहे आपण हे वरती घेऊन गेलो एक्सल जी, कारण आपण हे अपोजिट जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अपोजिट साईडने आपण वर्क करत आहोत, खालून वरती चाललेलो आहोत, म्हणून जी ची जी व्हॅल्यू येते ती आपण इथं मायनस 9.8 घेत असतो, म्हणजे जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहा आपल्याला आता काढत असताना गिव्हन अगोदर काय दिले आपल्याला माहित आहे, एम मास दिले 20 किलोग्राम, हाईट दिलेली आहे, हाईट आहे म्हणजेच याला आपण डिस्प्लेसमेंट एस 10 मीटर आहे, आपल्याला जी ची पण व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि आपल्याला काढायचं आहे डब्ल्यू. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू एस, वर्क डन काढण्याचा फॉर्म्युलाच हा आहे. मग आपल्याला एफ तर दिलेलं नाही, मग आपल्याला अगोदर एफ काढावं लागेल म्हणजेच फोर्स काढावं लागेल, मग फोर्स बरोबर एम जी मास इन टू ग्रॅव्हिटी, मग मास किती आहे 20, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे मायनस 9.8, म्हणजे आता या दोन्हींचं असलेलं आपण करायचं मल्टिप्लिकेशन 9.8 इंटू 20, हे तर आपल्याला माहित आहे झिरो झिरो, हे 9 टू जा किंवा 8 टू जा 6 एक, 9 टू जा 18 आणि हे प्लस 1
0, 6, 9, 1 मग इथ एक नंतर पॉइंट आहे म्हणून आपण एक नंतर पॉइंट दिला म्हणून एफ ची जी व्हॅल्यू आहे ती -196 न्यूटन एवढी येते. मग हे मायनस साइन का दिले हे आपल्याला माहित आहे. आता काढायचं आपल्याला वर्क डन डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. आता डब्ल्यू माहित आहे आपल्याला -196 न्यूटन इंटू एस माहित आहे 10 मीटर. यांचा आपण मल्टिप्लिकेशन करायचं 196 × 10. मग सरळ सरळच आपल्याला जर जमत करून पाहायचं वाटलं तर प्लस पुन्हा हे 6, 9, 1, 0, 6, 9, 1 म्हणजेच 196 आणि वर्क डनच युनिट आहे जूल. अशा प्रकारे हे जे काही आहे वर्क डन त्या ऑब्जेक्टच असलेलं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया ते पहा. हे जे काही दुसरं एक्झाम्पल आहे त्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये प्रवीण हॅज अप्लाइड ए फोर्स ऑफ 100 न्यूटन ऑन एन ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टवर प्रवीणने 100 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे. तेव्हा त्या ऑब्जेक्टला ही ऑब्जेक्ट जात असताना इथं काय झालं तर फोर्स अप्लाय केला तेव्हा इथं एक 60 डिग्रीचा अँगल तयार झाला हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये. डिस्प्लेसमेंट झाली आणि वर्क डन जे झालं ते 400 जूल एवढं वर्क डन झालं. तर व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, याची डिस्प्लेसमेंट किती झाली हे आपल्याला काढायचं आहे. तर मग याच्यात अगोदर दिलेला हा जो डाटा आहे तो डाटा आपण लिहून घ्यायचा. इथं सांगितलेलं पण आहे आपल्याला की कॉस 60 बरोबर 1/2 म्हणजे कॉस 60 ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला थीटा दिलेला आहे 60 डिग्री म्हणजे कॉस 60 बरोबर फोर्स आहे 100 न्यूटन. डब्ल्यू आहे 400 जूल आणि आपल्याला काढायची डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आपण जो फॉर्म्युला पाहिला होता अगोदरच्या याच्यामध्ये की डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा हा एक फॉर्म्युला आपण पाहिला होता. मग याच्यानुसार आपल्याला एफ ची व्हॅल्यू माहित आहे, डब्ल्यू ची माहित आहे, वर्क डन 400, एफ बरोबर 100 इंटू एस इंटू 1/2. तर आपल्याला जी व्हॅल्यू काढायची मग ही 400/100 बरोबर 1/2 × S. मग आता करायचं यांचं असलेलं इथून आपण यांचा मल्टिप्लिकेशन आपण केल्याच्या नंतर मग हे 400 हे इथलचे 2 हे गेले हे राहिले 4 × 2 बरोबर S, S बरोबर 8. म्हणजेच थोडक्यात डिस्प्लेसमेंट काय झाली तर ही जी काही ऑब्जेक्ट होती या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट 8 मीटर ही झाली जेव्हा याच्यावर 100 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. अशा प्रकारचं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि झिरो वर्क आणि सॉल्व एक्झाम्पल. तर कोणी सबस्क्राईब चॅनलला करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुढचा पॉइंट पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया.